कैसा गिरा है बारिश में घर बारिश में गिरा था वो गिरा है। वो चार खड़ा गिरी को संडस रूम नहीं है घर पे बोले तो क्या करना। कई लाखों संडस बनाए बोल के जड़पी ऑफिस से बोलते और कॉर्पोरेशन से बोलते कहाँ पे है इधर ऐसा। वोट के टाइम आती है समझाती जाती वोट एक बार जीती हमें और लोटे पकड़ के बेस में से जाना आदमियां बैठ तक नहीं जवान बच्चे भी जाना बुढ़े भी जाना। पानी की तकलीफ है पानी नहीं आता गंदा पानी आता पूरा नाली में का गरीबों को तो ख्याल ही नहीं है गाँव में देखते आज देखने वालों को देखते देखो चलो पार्टीशन देखो मेरा बता दो पानी सही नहीं आ रहा है पानी नला का तो राड़ा आ रहा है पूरा खराब पानी आ रहा है लोगों को पीने के लिए तकलीफ हो रहा है और यहाँ के लोगों को क्या मालूम चलने फिरने के लिए बहुत बड़ी तकलीफ हो रही है। गुलबर्गा साउथ कॉन्स्टिट्यूएंसी में मौजूद भीमली विलेज में गरीब आवाम को रोड ड्रेनेज पब्लिक टॉयलेट ड्रिंकिंग वाटर और दीगर डेवलपमेंट इश्यूज के लिए परेशान देख आम आदमी पार्टी साउथ कॉन्स्टिट्यूएंसी से युवा नेता शरण आईटी और दीगर लीडर्स ने भीमली विलेज का सर्वे किया है। शरण आईटी और दीगर आम आदमी पार्टी लीडर्स को विलेज में आता देख इस विलेज के लोग काफ़ी खुश नज़र आए और अपने परेशानियां सुनाते हुए मौजूदा साउथ एमएलए की शिकायत कर डेवलपमेंट की मांग की है। गुलबर्गा साउथ कॉन्स्टिट्यूएंसी का ये वही भीमली विलेज है जहां कुछ महीने पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विजिट करने वाले थे। नरेंद्र मोदी की विजिट का प्लान बनता देख इस विलेज में कई सालों से खराब पड़ी सड़क को चमकाया जा रहा था। विलेज के लोगों ने कहा मोदी के विजिट के बहाने अच्छी सड़क देखने को मिल रही थी लेकिन अचानक मोदी की विजिट का प्लान कैंसिल किया गया। प्रोग्राम को कैंसिल होता देख अहदेदारों ने इस रोड का काम भी बंद कर दिया। भीमली विलेज के लोग अच्छी सड़क पब्लिक टॉयलेट साफ पीने का पानी देखने के लिए तरस रहे हैं। आम आदमी पार्टी युवा नेता शरण आईटी एंड टीम ने इस विलेज के लोगों की परेशानी सुन गुलबर्गा साउथ एमएलए और एडमिनिस्ट्रेशन से डिमांड कर कहा इमीडिएट इस विलेज के विकास का काम शुरू होना चाहिए वरना आने वाले दिनों में डीसी ऑफिस और गुलबर्गा साउथ एमएलए के घर का घेराव किया जाएगा। कैसा गिरा है बारिश में घर बारिश में गिरा था वो गिरा है। वो चार खड़ा गिरी आपका क्या है अभी मसला आपके घर को रिपेयर करके देना नहीं तो गिरे फूको खड़े होते रिपेयर होते गिरावट होते तो अच्छी होती है। अगर ये क्या है अभी आपको रहने के लिए जगह नहीं है आप बोल रहे हैं कि अपन सरकार से आप उम्मीद लगाए कि हम आपको रहने के लिए कोई जगह बना के दो भाई। फिलहाल देखिए आज हम आम आदमी पार्टी के लोग यहाँ पर भीमली गांव में हम लोग आए थे यहाँ पे काफी लोगों की काफी परेशानियां हम लोगों ने देखी और ऐसी परेशानी अभी तक हम लोगों ने कहीं भी कोई भी सर्वे में हम लोगों ने नहीं देखी है। हम लोग अंदर जाके देखेंगे यहाँ पे इनके घर में कोई लाइट नहीं है इनको रहने के लिए मतलब कोई भी चीज की ये नहीं है। यहाँ पे देखो यहाँ पे इंसान अभी ना ऐसी जिंदगी कर रहे हैं एक ऐसी जिंदगी कर रहे हैं हमको शर्म आ रही। हम गवर्नमेंट से हाथ जोड़ के अपील करते हैं कि ऐसे लोगों को रहने के लिए शेल्टर घर बना के दिया जाए। हम गवर्नमेंट से डिमांड करते हैं कि आप सर्वे कर रहे हैं पानी आने के बाद घर गिरे बोल के कहाँ गिरे वो देखो। ಏನು ನೀವು ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಪಿ ಡಿ ಓ ಆಫೀಸರ್ ಸರ್ ಎಲ್ಲಿ ಮನಿ ಬಿದ್ದದ ಅಲ್ಲಿ ನೋಡಲ್ ಹೋಗಿರಿ ಕುಂತಿ ಕಾಲ ಹರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಿ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲಿ ಮನಿ ಬಿದ್ದದ ಯಾರು ಜರುತ್ತದ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ ಡಿಮಾಂಡ್ ಅದ ಇಲ್ಲಾಂದ್ರ ಜನ ಆಕ್ರೋಶವಾಗಿದಾರ ಇವತ್ ಹೆಂಗಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೆಂಗದ ಅಂದ್ರ ತಕ್ಲೀಫ್ ತಾಳಕ್ ಆಗಲ್ ಹೋಗ್ಯದ ಆಟ ತಕ್ಲೀಫ್ ಅಲ್ಲತ್ತದ ಅವರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಇರ್ಲಕ್ಕೂ ಮನಿ ಇಲ್ಲಂತ ಅವರಿಗೆ ಈ ತರ ಆದ್ರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರ जाने आता नहीं आना नहीं अब रात गिरा हम कहाँ जाना संडे जाने नहीं होता रात में आए तो भी कैसे पकड़ के जाना बोल के आपको मसला है आपको संडास बाथरूम बांध के देना अब तक नहीं बांध के दिए आप नहीं पूछे ग्राम पंचायत और एमएलए लोगों को अंदर जाकर पढ़ने का हम अपील करते हैं कि एमएलए लोग और अधिकारी लोग ऐसे बूढ़े लोग हैंडीकैप है उनको चलने नहीं हो रहा संडास कभी भी रात में भी आ सकता दिन में भी आ सकता वो नेचुरल है ऐसे लोग रात में आए तो कैसे जाना उनको संडास रूम नहीं है घर पे बोले तो क्या करना। कई लाखों संडास बनाए बोल के जड़पी ऑफिस से बोलते और कॉर्पोरेशन से बोलते कहाँ पे है इधर उनके मुंह से बोल रहे ये तकलीफ
हाँ, ये तकलीफ हम सुनने के बाद भी नहीं किए बोले तो हम लोग नालायक बोल के। मैं इसलिए अपील करूंगा सभी सरकारी ऑफिसर को और चुनावी प्रतिनिधि को, उन्होंने करके दिए तो ठीक है, नहीं तो हम एक महीने में कॉरपोरेशन और जिला पंचायत को नहीं करके दिए तो ताला डालेंगे, जरूर उनको बना देंगे और न्याय दिलाएंगे बोल के हम आम आदमी पार्टी के तरफ से इतना बोलना चाहते हैं। आगे के जो प्रॉब्लम है सुनती हूँ, उसके बाद की प्रॉब्लम कोई भी नहीं, कोई भी नहीं, 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 क्या है प्रॉब्लम आपका लो, क्या है लैटरिन का प्रॉब्लम है, पानी एक जने बोलो, एक एक जने बोलो, हाँ लैटरिन का प्रॉब्लम है, हाँ पानी का भी प्रॉब्लम है, हाँ कोई एक जने सुनने को तैयार नहीं है, इसलिए क्या है मालूम है किसको बोला नहीं, आगे से वोट डालना नहीं बोले जैसा हमारे, हम लोग को तकलीफ, गरीबों को तो ख्याल ही नहीं है, गाँव में आते ही देखते, और देखने वालों को देखते हैं, देखो चलो पार्टीशन देखो मेरा बता दू, घर में बता दू, गरीबा है आगे ना पीछे, शहर छोड़े तो बच्चों के कर खा रहे, पर एक ऐसा आगे जाके मेंबर लोग को बोले तो कोई सुनते नहीं, इसके लिए क्या है आप लोग इलेक्शन के टाइम मत खाली टाइम भी गरीबों का ख्याल करो, नल्ला पानी पूरा नाली में वही पीना, पानी नहीं आता अभी, हाँ यहाँ पे घरों के अंदर बाथरूम है क्या, नहीं है, नहीं है बाथरूम, नहीं है जगह, नहीं है जगह, नहीं है जगह, नहीं है सालंग तो भन को देना नहीं, हाँ आज दे तुम कल दे तुम, बोलने का चुप आ रहे, कोई भी पब्लिक टॉयलेट नहीं है जो पूरे लोग इस्तेमाल करने वैसा, नहीं है नहीं है टॉयलेट नहीं है, बना रहे नहीं है, बना रहे नहीं, हाँ ये कितने साल से मतलब आप लोगों को ये तकलीफ हो रही, अब वो कहते हैं 8-10 साल बुढ़े से नहीं आया, तकलीफ है बाथरूम की, तकलीफ है देखो बच्चों को बड़ों को जाको बैठने के लिए तो बहुत तकलीफ हो रही, बाथरूम की पानी की तकलीफ है, पानी नहीं आता, गंदा पानी आता पूरा नाली में का, अब बीमारी कौन सी बोल रहे देखो हम लोग, और आपको क्या क्या सुविधा चाहिए, कुछ नहीं पानी की तकलीफ, ये रोडा की नालिया की पूरी, हाँ। ये देखो अब लाइट की वायर भी टूट के गिरी थी देखो हमारे पास, कम से कम 50-60 तो भी होगा, होगा 50-60 साल हुआ, हाँ। आपका संडस नहीं बनाया, हाँ। अभी आपको लेडीज लोगों को बैठने के लिए कॉमन टॉयलेट बनाना है, हाँ टॉयलेट बनाने का, ये हमारी गली है भीमली गाँव है, ये यहाँ की गली में क्या मालूम बहुत से प्रॉब्लम आए, समझो रोड का पानी ठहर रहा है, पाइपलाइन का, और क्या मालूम नाली में पानी आ रहा है, वो पाइप में भी पानी जा रहा है, और टाकी का पानी सही नहीं आ रहा, और नला का पानी भी सही नहीं आ रहा, पानी नला का आया तो राड़ा आ रहा है पूरा, ख़राब पानी आ रहा है, लोगों को पीने के लिए तकलीफ हो रहा है, और यहाँ के लोगों को क्या मालूम चलने फिरने के लिए बहुत बड़ी तकलीफ हो रही है, इसलिए क्या मालूम हम सब मिलकर बोलने के लिए इसको आकर ठहरे सो है, और क्या है लाइट का है, लाइटों का वायरा वीरा सब खराब है, इसलिए परसों वायर टूट गया, लाइट गिरा तो एक आदमी के ऊपर गिरने वाला था वायर, वो आदमी क्या है जब का जब मर जाता था, फिर भी क्या बच गया, उन ऐसे काम हो रहे हैं गली में, अब गवर्नमेंट वाले बनाने के वास्ते में आते, वो मोदी गांव को आते बोल को गांव की काम रिपेयर ही करे, वो मोदी गांव को भी नहीं आया, वो काम रिपेयर भी नहीं हुआ, डाले में है ना चाचा, खंबे दिख रहे हैं कब डाले सो है, वो मोदी आते बोल को डाले के वास्ते में चालू करे थे, मोदी आते बोल को डाले थे, हाँ मोदी आते बोल को गांव की साफ सुथरी साफ नहीं आ रहे बोले यार, तो बंद होगा वहां का काम, वैसा छूट गया, वैसा काम छूट गया वहां, चो भीमली ग्रामक बंदी देवी, ಭೀಮಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಕಲಬುರಗಿಯಿಂದ 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ, ಇದು ಸೌತ್ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿಂದು ಇವತ್ತಿನ ನಮ್ದು ಉದ್ದೇಶ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಊರು ತುಂಬ ಓಡಾಡಿಬಿಟ್ಟು ಜನಸರ ಕುಂದು ಕೊರತೆ ಆಲಿಸಲು, ಹಾಂ ಆ ಕುಂದು ಕೊರತೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಕುಂದು ಕೊರತೆ ಇತ್ತು, ಅದರಲ್ಲಿ ಕುಡಿಯೋ ನೀರಿಂದು ಆಗಿರ್ಬೋದು ಕುಂದು ಕೊರತೆ, ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಕಾಮನ್ ಟಾಯ್ಲೆಟಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಕ ಸಂಡಾಸ್ ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಆ ಮನೆಯಂದು ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಅವರು ನಾಚಿಕೆ ಹೊಂಟದ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 15-25 ವಯಸ್ಸು ಅವ್ರೇನು ಮದುವೆ ಆಗೋವರೆಗೂ ಏನು ವಾಸಿಸ್ತಾರ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಅವರು ಹೊರ ಹೊಲಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆ ಹೊಂಟದ ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಈ ರೀತಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಭೀಮಳ್ಳಿ ವಿಲೇಜಲ್ಲಿ, ಒಂದು ಕುಡಿಯೋ ನೀರಿಲ್ಲ, ಹಾಂ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಆ ನೀರು ನಾಳೆದ ಹೆಂಗೆ ಬರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಆ ನಾಲಿದಾಗೆ ಒಂದು ಪೈಪ್ ಹೋಗ್ತದೆ, ಆ ನಾಲಿಲಿಂದೆ ನೀರು ಬರ್ತಾವ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಧ ನಾಲಿದಾಗ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ತೂತಿದ್ದು ಅಂದ್ರೆ ಆ ನಾಲಿ ನೀರೇ ಮಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಕಲುಷಿತವಾದ ನೀರು ಹೋಗ್ತದೆ, ಅದೇ ನೀರು ಕುಡಿತಾರೆ ಅವರು, ಇದು ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಏನು ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಅವರೇನು 24 ಏಪ್ರಿಲ್ ಭೀಮಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಂತ ಏನು DC ಆಫೀಸಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಯಿತು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಜನರು ಖುಷಿಯಾಗಿದ್ರು ಭೀಮಳ್ಳಿಯಲ್ಲಿ, ಅವ್ರು ಬರ್ತಾರಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾವ, ಕುಡಿಯೋ ನೀರಿಂದು ನಳದು ಲೈಟಿಂದು ಎಲ್ಲ ರೋಡಿನ ಕೆಲಸ ಆಗ್ತದಂತ. ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಮಾರ್ಚ್ ಲಾಸ್ಟ್ ವಾರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರು, ಮೋದಿ ಅವ್ರು ಬರ್ತಾರಂದ್ರೆ ಜರ ಚಂದ ಇರಬೇಕು ಊರು, ಹಾಂ ತೋರ್ಸ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನಮ್ಮ ಚಂದದ ಊರಂತ, ಸೌತ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದ MLA ಆಗಿರ್ಬೋದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಟೀಮ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಟ್ ಅದು ಏನಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಕನಸು ಕನಸಾಗಿ ಉಳಿತು, ಮೋದಿ ಅವ್ರು ಬರಲಿಲ್ಲ, ಅವರು ಕರ್ನಾಟಕದ ಬೇರೆ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದರು. ಅದು ಏನಿತ್ತಂತಂದ್ರೆ
ಪಂಚಾಯತ್ ದಿವಸ ಮಾಡಸಲಕ್ಕೆ ಹೊಂಟಿರೋರು ಆಚರಿಸಕ ಅದು ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಯ್ತು ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರು ಬರಲಿಲ್ಲ ಕೆಲಸ ಅದುರಾಗಿ ಉಳಿತು ಜನರಿಗೆ ಏನು ತಕ್ಲೀಫ್ ಆಗತ್ತದ ಅಂದ್ರೆ ಮೋದಿನೇ ಬರಬೇಕಾ ನಮ್ಮ ಊರು ಡೆವಲಪ್ ಆಗಲಕ್ಕ ಅವಾಗೆ ನಮ್ಮ ಊರು ಡೆವಲಪ್ ಆಗ್ತದ ಅಥವಾ ನಮ್ಮದು ರೋಡಿಂದು ನಳದ ನೀರು ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಮಂದಿ ಬಳಿ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಮಾರ್ಕ್ ಆಗ್ಯದ ಇದು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತೆ ಶಾಸಕರಿಗೆ ಏನು ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ತಾವು ಜನರ ಕುಂದು ಕರತೆ ನಾವು ಆಲಿಸಿದೀವಿ ತಾವು ಬಂದು ಆಲಿಸ್ರಿ ಅವ್ರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ನೀವು ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ರಿ ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಹತ್ರ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರ ಬಳಿ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎರ್ಬಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅದು ತಾವು ಕುಂದು ಕೊರತೆನ ಪರಿಹರಿಸ್ರಿ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಏನು ನಾನು ಶರಣ್ ಐ ಟಿ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ತಂಡ ಇರ್ಬೋದು ನಾವೆಲ್ಲ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದು ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಉಗ್ರ ರೂಪದ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ ಬಳಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬಳಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಆಫೀಸ್ ಬಳಿ ಮತ್ತೆ ಎಮ್ ಎಲ್ ಎರ್ ಮನೆ ಹತ್ರ ಯಾಕಂದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಏನು ಬೇಸಿಕ್ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಏನು ಜರುತ್ತದ ಆ ಜರುತ್ತೆ ನೀವು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಒಬ್ಬರು ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನನಗೆ ಸಂಡಾಸ್ ರಾತ್ರಿನೂ ಬರ್ಬೋದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬರ್ಬೋದು ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ ಅದು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಇದು ಅವರಿಗೆ ಹೋಗ್ಲಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ವಯೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅವ್ರೆಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು ಅವ್ರಿಗೊಂದು ನೀವು ಏನಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದಾಗ 2 ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಅದ 4 ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಅದ ಪಬ್ಲಿಕ್ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮಾಡ್ಲಕ್ಕ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮಾಡ್ಬೇಕ ಅದು ಟೆಂಡರೇ ಕರೆದಿಲ್ಲ ನೀವು ಏನು 150 ಕೋಟಿ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಪುನರ್ವಸತಿ ಯೋಜನೆದ 150 ಕೋಟಿ ಬಂದದ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸೌತ್ ಆಗಿರ್ಬೋದು ನಾರ್ತ್ ಆಗಿರ್ಬೋದು 10% ಕಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡು ಟೆಂಡರ್ ಮಾಡ್ಯಾರ ಏನು ರೋಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಸ್ಯಾರ 100 ಕೋಟಿ ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಆರ್ ಟಿ ಐದಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಡಿಟೇಲ್ಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ಇನ್ನೂ 25 ಕೋಟಿ ವರ್ಕ್ ಹಾಗೆ ಉಳಿದದ ಆ 25 ಕೋಟಿ ವರ್ಕ್ ಯಾವ್ಯಾವಿದೆ ಅಂತಂದರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ಟಾಯ್ಲೆಟು ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಟಾಯ್ಲೆಟು ಮತ್ತು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಮತ್ತು ಕಿರುಸಾಲ ಯೋಜನೆ ಗರೀಬ್ ಅವರಿಗೆ ಇವು ಏನೇನು ಜರುತ್ತದಲ್ಲ ಮೇನ ಅದನ್ನೇ ಟೆಂಡರ್ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಕ್ಯಾರ ಇವ್ರಿಗೇನು ಕಮಿಷನ್ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ ಅದೇ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗುತ್ತಿದಗಾರ ಜೇಬ್ ತುಂಬಕ್ಕ ಮನೆ ತುಂಬಲಕ್ಕ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮನೆ ತುಂಬ್ಕೊಳಕ್ಕ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತೀವಿ ಜನಪರ ಆಡಳಿತ ನಡೆಸ್ರಿ ಇವತ್ತು ಭೇಟಿಯಾದ ಎಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೇಳಿದ್ರು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವ್ರೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು ನಾವು ಓಟ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ನೀವು ಬರಬೇಡ್ರಿ ಓಟ್ ಕೇಳಕ್ಕಂತ ಅಂದ್ರೆ 8 ಜನ ಆಕ್ರೋಶವಾಗಿದ್ದಾರೆ ನಾವು ಓಟ್ ಯಾರಿಗೂ ಹಾಕಲ್ಲ ಓಟ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಬರಬೇಡ್ರಿ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾವು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದಿಂದ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಜನರ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಜನರ ಮಧ್ಯೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ನಮ್ದು ಒಂದೇ ಇದೆ ಅಜೆಂಡಾ ಜನರದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕುಂದು ಕರತೆ ಆಲ್ಸನ ಪಿ ಡಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಕಮಿಷನರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಡಿ ಸಿ ಅವರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸಿ ಇ ಓ ಆಗಿರ್ಬೋದು ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಕುಂದು ಕೊರತೆ ಏನು ಭೀಮಳ್ಳಿದಿರ್ಬೋದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಗ್ರಾಮ ಸೌತ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ನಾರ್ತ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆದಾಗಿರ್ಬೋದು ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಹತ್ರ ಇಟ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಅದ ಜನರದ ಹಕ್ಕದ ಅದನ್ನು ಹಕ್ಕಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಮತ್ತು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಭೀಮಳ್ಳಿ ಜನರದ ಕುಂದು ಕೊರತೆಯನ್ನು ಆಲಿಸಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಅಂತ್ಯ ಇತಿಶ್ರೀ ಹಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಹಮ್ ಲೋಗೋನೆ ಕಾಫಿ ದೇಖಾ ಹೈ ಹಮ್ಕೋ ಖುದ್ ಕೋ ಬೋಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಶರ್ಮ್ ಆ ರಹಿ ಹೈ ಕಿ ಆಜ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಯಹಾಂ ಪೆ ಜಬ್ ಸರ್ವೆ ಕಿಯೆ ಯಹಾಂ ಕೆ ಹಮಾರೆ ಮಾ ಔರ್ ಬಹನೆ जो बाथरूम की जो तकलीफ़ है यहाँ से जो नौजवान बच्चियाँ जो बिना शादीशुदा लोग हैं आज हमको बोलने के लिए भी शर्म आ रही है या ऐसी गंदी राजनीति आज यहाँ पे इंडिया में चल रही है कि ये घर से लेकर हाँ इनको अगर कहीं पे अगर बाथरूम को अगर रात के 2 बजे भी अगर बाथरूम जाना है तो इनके घर से 1 किलोमीटर दूर ये जंगल में जाके बाथरूम करते हैं यहाँ पे कोई एक टॉयलेट की सुविधा गवर्नमेंट के तरफ से नहीं हुई है हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि ये गंदी राजनीति छोड़ दीजिए ये जातिवाद की राजनीति छोड़ दीजिए अपने मकसद के लिए राजनीति करना छोड़ दीजिए थोड़ी वो आवाम को देखिए जो आवाम आपको जिता के सत्ता में लाई है आज जब हम यहाँ पे इन लोग से बात करने के लिए आए हैं तो ये लोगों का इतना गुस्सा है कि आप यहाँ से चले जाओ हम वोट देने वाले नहीं हैं फिर जब हमने उनको बोला कि भाई अभी इलेक्शन नहीं है हम वोट नहीं आपकी समस्या क्या है आपकी प्रॉब्लम क्या है इश्यूज़ क्या है वो देखने के लिए आए हैं तो हमें तो आँखों में आंसू आ गए इनके इश्यूज़ देखते हुए किसी को पीने के लिए पानी पानी मिल रहा है तो ऐसा मिल रहा है कि गंदी नाली में से वो पानी का पाइपलाइन गया है अरे भाई कम अज़ कम वो पाइपलाइन को तो दुरुस्त कर दीजिए कि पानी साफ़ पिया जाए अगर हमारी माँ बहनें होती अगर मेरी माँ बहनें होती तो हम तो ऐसा पानी नहीं पीते हमारी माँ बहनों के लिए हम बिस्लरी के पानी का इंतज़ाम करते हैं हाँ आज ये गांव की भी हमारी माँ बहनों के लिए कुछ ना कुछ इंतज़ाम करेंगे हम यहाँ के तमाम जो साउथ के एमएलए हैं मैं उनसे अदबन गुजारिश करता हूँ कि आप यहाँ पर आइए आपकी आपकी पार्टी पावर में है स्टेट में है
सेंट्रल में है, आप कर सकते हैं। हम आपसे रिक्वेस्ट करते हैं कि आप आकर यहाँ पे जो भी इन लोगों की ज़रूरतें हैं वो पूरी कीजिए। अगर आपसे नहीं होता है तो आम आदमी पार्टी के जितने भी मेंबर आज यहाँ पे आए हैं, ये हम वादा करते हैं एक महीने के अंदर जितना हमसे हो सकता है इंशाल्लाह इस गांव की तमाम सहूलतें जो हमने बोली है इंशाल्लाह वो हम अदा करेंगे। और इसी के साथ में आज इस गांव के दो यूथ मेंबर को जो जिन्होंने आगे आए और गांव का मसला बताया, अपने घर का मसला बताया, इनके वजह से आज हमारे सज्जाद अली इनामदार साहब जो हमारे प्रेसिडेंट हैं, इन्होंने सज्जाद अली इनामदार साहब को फ़ोन किया था और वो किसी वजह दूसरी मीटिंग के लिए आज वो हमारे बीच में नहीं है। इंशाअल्लाह हम उनके पास में जाएंगे और आपकी तमाम परेशानियों को हमारे प्रेसिडेंट को बोल के हम भी गुजारिश करेंगे कि उन्होंने कुछ एक स्टेप ले।